श्री स्वामी समर्थ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष अमावस्या, तसेच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन देखील उद्याच आहे, कारण की उद्या गुरुवार देखील आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. तसेच अमावस्या आहे, अमावस्याच्या दिवशी काही चुका या आपण चुकूनही करू नये, ज्यामुळे आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतील. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी तर कृष्ण पक्षात अमावस्या तिथी असते. या तिथींचे खास असे महत्त्व आहे. अमावस्या ही हिंदू धर्मग्रंथामध्ये पूर्वजांना समर्पित एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी पितरांना दान करणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे हे उत्तम मानले जाते. अमावस्याच्या दिवशी दानधर्म करणे शुभ मानले जाते. या दिवशी गरीब व गरजूंना अन्नदान करावे. या दिवशी पिंडदान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतात. तसेच पितृस्तोत्र व पितृकवच देखील या दिवशी आवर्जून पठण करावे. तर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या काही कामे ही आवर्जून करायची आहे. आपण सकाळी उठल्यावर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. तसेच चिमूडवर हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. अमावस्येच्या दिवशी नद्यांमध्ये स्नान करणे याला खूप महत्त्व मानले गेले आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे. अगदी घरामधील छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूडवर हळद ही आपल्याला टाकायची आहे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे आपण एकटक बघत राहायचं आहे आणि गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते. तसेच या दिवशी आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचं आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. फक्त आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही, कारण की भरपूर महिलांचे व्रताचे उद्यापन देखील याच दिवशी आहे. त्यामुळे आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण रंगाचे कपडे हे परिधान करू शकता. तसेच पिवळा रंग हा गुरुवारी घातल्यावरती आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो. तसेच भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळा रंग नसेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पण रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपल्याला एका बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे. तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला बाहेर स्प्रेड करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा येणार आहे आतमध्ये येणार नाही, ती ऊर्जा बाहेरच राहील व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार आहे. तसेच तुम्ही पाणी बाहेर शिंपडू देखील शकता. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याचं लेपन करताना आपण थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन हे आवर्जून करायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच आपण बाहेर रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढताना आपण माता लक्ष्मीची पावले काढायला विसरायचं नाही. माता लक्ष्मीची पावले काढताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. जेव्हा एखादं सुशोभित घर दिसतं तेव्हा आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो. तसेच माता लक्ष्मीचे देखील आहे, त्यामुळे आपण या दिवशी घर हे सुशोभित आवर्जून करावं. तसेच आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाला लावायचं आहे. मग आपण 11 आंब्याची पाने घ्यायची आहे, 11 सफेद फुले घ्यायची आहे. मग सफेद फुले कोणती घ्यायची तर तुम्ही सफेद शेवंतीची फुले देखील घेऊ शकता. प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. मग 1 आंब्याचं पान आणि 1 सफेद फूल अशी आपल्याला 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले असे तोरण आपल्याला बनवायचे आहे आणि हे तोरण आपल्याला दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत नाही आणि आपल्या मुलांवरती कोणतेही अडचणी अडथळे हे देखील येत नाही. या तोरणामध्ये देखील खूप ताकद आहे. तसेच आपल्याला जर असे तोरण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला बनवणे शक्य नसेल तर तुम्ही कवड्यांचे तोरण देखील घरी आणू शकता. माता लक्ष्मीचे कवड्यांचे तोरण कुठेही सहज उपलब्ध होते. अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये देखील असे तोरण मिळून जाते. हे तोरण लावल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. तसेच माता लक्ष्मी ही स्थिर होते. भरपूर वेळा आपल्याला पैशांच्या भरपूर अडचणी असतात, आर्थिक टंचाई असते, भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, पैसा पाहिजे तसा मिळत नाही.
त्यासाठी आपण हे तोरण आवर्जून लावावं की जे आपल्याला कायमस्वरूपी ठेवता येईल. मग तुमच्या दरवाजावरती असे तोरण असेल तर त्या तोरणावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. उंबरठ्यावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरात माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुमचं जर व्रताचं उद्यापन असेल तर तुम्ही विधिवत माता लक्ष्मीची पोथीही मांडावी, तसेच कथा देखील वाचन करावी. भरपूर वेळा आपल्याला अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो. अशा वेळेस घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये आपल्याला या दिवशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. तुम्हाला जर या अमावस्येला जमला नाही तर तुम्ही पुढील अमावस्येला देखील हा उपाय करू शकता. तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. बाजारामध्ये कुठेही ही मोहरी मिळून जाईल. ही मोहरी घेताना ही तुटलेली मोहरी नसावी. पूर्ण जी अख्खी मोहरी आहे ती मोहरी आपल्याला घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी थोडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे. मग तुम्हाला जर हे म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील कालभैरव अष्टक लावून देऊ शकता. मग तुम्ही ते स्मरण देखील करू शकता. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जी काही मोहरी आहे ती आपल्याला घरामध्ये पसरवायची आहे. मग तुम्ही उंबरठ्यावरती थोडीशी मोहरी टाकू शकता. तसेच किचनमध्ये बेडरूममध्ये देखील ही मोहरी तुम्ही टाकू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती येते किंवा कोणी जर करणी बाधा केली असेल तर ती देखील दूर होते. भरपूर वेळा असे होते की मुले अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही, चिडचिड करतात, रागवतात. तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कुठेतरी असते आणि तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती आपल्यावरती देखील पडत असतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तर नकारात्मक ऊर्जा कोणती? भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असते. मग आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही. त्यांच्या मनामध्ये असणारी जी काही वाईट भावना आहे ती वाईट शक्ती कुठेतरी आपल्या घरामध्ये संचार करत असते. मग ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशीच करायचा आहे. तुम्हाला ही मोहरी सकाळी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही टाकू शकता. नंतर आपल्याला ही मोहरी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही मोहरी उचलायची आहे आणि ही मोहरी आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जाऊन देखील ही मोहरी टाकू शकता. तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही चुका या करायच्या नाही. तर अमावस्येला कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये. या दिवशी देणीघेणीचे व्यवहारही करू नये. असे केल्याने नुकसान होऊ शकते अशी मान्यता आहे. या दिवशी कोणतेच मंगल कार्य करू नये. तसेच तुळस व बेलपत्र देखील अमावस्येच्या दिवशी तोडले जात नाही. दुसऱ्यांच्या घरी अन्न ग्रहण करू नये. असे करणे अशुभ असल्याचे सांगितले जाते. तसेच याच अमावस्येच्या दिवशीच मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे, म्हणजेच उद्यापनाचा दिवस. या दिवशी जर आपल्याकडे कोणी काही मागायला आले तर आपल्याला काही वस्तू या द्यायच्या नाही. ती म्हणजे पहिली वस्तू म्हणजे झाडू आपण कुणालाही द्यायचा नाही, कारण की झाडू ही माता लक्ष्मी स्वरूप आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. अगदी कोणी 5 मिनिटासाठी जरी झाडू मागितला तरी आपण द्यायचा नाही. तसेच मीठ देखील माता लक्ष्मी स्वरूप आहे. मीठ देखील आपण कुणालाच द्यायचे नाही. दूध आणि दही देखील आपण कुणालाच द्यायचे नाही. ज्या पण वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे त्या वस्तू आपल्याला कुणालाही द्यायच्या नाही. मग तुम्ही अन्नाच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी देऊ शकता, कारण की भरपूर वेळा जेव्हा मार्गशीर्षचे गुरुवार असते तेव्हा काही महिला काही मागण्यासाठी येत असतात. मग त्या महिलांना तुम्ही जेवण देखील देऊ शकता. तसेच त्यांची ओटी देखील भरू शकता, कारण की हा मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी उद्यापन देखील आहे. त्यामुळे माता लक्ष्मी स्वरूप त्या महिलेला मानून आपण तिची ओटी भरू शकता. तसेच यथाशक्ती त्या महिलेला तुम्ही दान देखील करू शकता. या दिवशी जर आपल्या दाराजवळ कुत्रा आला तर त्या कुत्र्याला देखील आपण हुसकून लावायचे नाही. कुत्रा असो किंवा गाय असो, मग तुम्ही त्याला काहीतरी खायला द्या पण त्यांना आपण तसेच हुसकून लावायचे नाही किंवा काठी देखील उचलायची नाही. उलट तुमच्या घरातून त्यांनी जर काही खाल्ले तर आपल्यालाच आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तसेच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.